आणि यानंतर एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी हाती येते आहे. उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. शहरातील आयन लेडी आणि भाभी म्हणून त्यांची ओळख होती. त्या 70 वर्षांच्या होत्या. 2014 ते 2019 या काळात त्या उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा देखील होत्या. उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तेव्हा ज्योती कलानी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झालं. अनेक दशकांपासून त्यांनी राजकारणात असं काम केलंय की त्यांना आयन लेडी म्हणून शहरात ओळखलं जायचं. सोबतच भाभी म्हणून देखील त्यांना हाक मारली जायची. त्या 70 वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 2014 ते 2019 या काळात त्या आमदार देखील राहिलेल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नीट नव्हती आणि त्यातच त्यांना आज हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्याच्यामध्ये त्यांचं निधन झालंय. बातमी मागची बातमी म्हणजे रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीत आज पुन्हा एकदा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत लागलेल्या आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत. लोटे भागातल्या समर्थ केमिकल्स या कंपनीतल्या रिॲक्टरमध्ये हा स्फोट झाला. मागच्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा एमआयडीसीत असा स्फोट झालाय. कोल्हापुरातील कचरा वेचणाऱ्या महिलेचा जेसीबीत अडकून मृत्यू झालाय. झूम प्रकल्पाच्या ठिकाणी जेसीबीनं कचरा गोळा केला जात होता. मंगल दावणे ही महिलाही तिथं कचरा वेचत असताना ती जेसीबीत अडकली. धक्कादायक म्हणजे जेसीबीत अडकून महिलेचं डोकं आणि शरीर वेगवेगळं झालं. नंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तिचं डोकं सापडलं. ऐंशी कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असं आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वर्ध्यात घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली आहे. दिनेश उर्फ सर्वोत्तम झाडे असं या मांत्रिकाचं नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सध्या जगभरात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. त्यामुळे ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयानं महिलांना गर्भधारणा पुढे ढकलण्याबाबत विनंती केली आहे. ब्राझील हा देशात कोरोनाबाधितांच्या यादीत 2 क्रमांकावर आहे. त्यामुळे कोरोनाची तीव्रता गर्भवती महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आजपासून 1 मेच्या सकाळपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवरती धावणाऱ्या गाड्यांवर लाल हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे स्टिकर दिसणार आहेत. मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला हे स्टिकर्स बंधनकारक करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतल्या गाड्यांसाठी हे 3 रंगांचे स्टिकर दिले जात आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24.